सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा विजय झाला आणि साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जल्लोष साजरा केला। पाहूयात ही बातमी। पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बाळे किल्ला म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे। या मतदारसंघात प्रकाश आवडेकर आणि त्यांच्यानंतर चंद्रकांतदादा पाटील दोन वेळा निवडून आले, त्यामुळे यावेळी आपलाच उमेदवार निवडून येईल अशा भ्रामकल्पनेत होते। मात्र महाविकास आघाडीच्या एकजुटी पुढे भाजपचा बालेकिल्ला ढासळला। पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगलीचे अरुण लाड यांनी सांगलीच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला, तर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांचा पराभव केला। महाविकास आघाडीचा या विजयाचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन समोर फटाके वाजवित केला। यावेळी तेजस शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने यांच्यासह इतर कार्यकर्तेही उपस्थित होते। या ठिकाणी 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचं झाल्या निकाल कालपासून सुरू आहेत। जर आपण बघितलं तर या निकालावरून एक आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये संदेश गेला की सदा काळ सर्व काळ आपण समाजावर फसवू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही पक्षाची मक्तेदीर नाही हे या मतदारसंघा या ठिकाणी या निकालावरून सिद्ध झालेलं आहे। या ठिकाणी आदरणीय आमचे राष्ट्रीय नेते पवारसाहेबांचा 12 डिसेंबरला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आहे। या निमित्त महाविकास आघाडीच्या वतीनं व महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाची भेट, एक अनोखी भेट देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीनं केलं। या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी लढली, म्हणजे या ठिकाणी ह्या इलेक्शनला फार महत्व होतं। सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणी शिवसेना असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या ठिकाणी तिन्ही एकत्र जाऊन येऊन हे निवडणूक लढण्याचं काम केलं। या ठिकाणी विरोधी पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं टीका होत होती की सरकार 1 महिन्यामध्ये पडणार, पुढच्या महिन्यामध्ये पडणार, आता पडणार, मुहूर्त निघालाय, मुहूर्त झालाय, परंतु हे त्या विरोधी पक्षाला एक महाराष्ट्राच्या जनतेनं सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक उत्तर दिलं, त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातल्या या जनतेचं राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अभिनंदन करतो, आभार मानतो की खऱ्या अर्थानं एक नवीन इतिहास घडवण्याचं काम केलं। मी सातारा सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, या पदवीधर मतदारसंघामध्ये आजपर्यंत जर आपण पाहिलं तर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती। आज अरुणांना लाड पहिल्या फेरीमध्ये म्हणजे एवढा दैदीप्यमान विजय की त्या ठिकाणी जे मतदान झालं त्यापैकी जवळपास 60 ते 62% मतदान हे आदरणीय आमच्या पक्षाचे उमेदवार अरुणांना लाड यांना पडलं। त्यामुळं मी या 5 जिल्ह्यातल्या सर्व मतदारांचे त्या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि पवारसाहेबांना या महाविकास आघाडीच्या वतीनं सहस्त्र चंद्रदोष दर्शन सोहळ्यानिमित्त एक अनोखी भेट देतो आणि साहेबांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आई अंबाबाईंनी एक प्रार्थना करतो की उदंड आयुष्य त्यांना मिळावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्राची प्रगती व्हावी। धन्यवाद। आजच्या या ऐतिहासिक निकालामध्ये एक गोष्ट ही क्लिअर झालेली आहे की जनतेचा विश्वास हा महाविकास आघाडी बरोबर आहे। बरेच लोकांचे डोळे ह्या इलेक्शनमध्ये होते, लक्ष ह्या इलेक्शनला लागलं होतं। एवढ्या वर्षाचा भाजपचा गड आज महाविकास आघाडीने काबीज केलाय। हाच पॅटर्न आपल्याला येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पण दिसणार आहे आणि सातारा नगरपालिकेमध्ये पण दिसेल। दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये लागलेली चुरसाची लढाई, याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या तर्फे जयंत पाटील साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा दणदणीत विजय झालाय आणि चंद्रकांत पाटलांना जे त्यांचं कॉन्फिडन्स होता की जनता हे खूप रोषामध्ये
आणि त्यांना तो मतदान करण्याची वेळ पाहिजे, मतदानातून दाखवून देतील। जनतेने एक बरोबर दाखवून दिले की ते कोणावर उभे आहेत, ते महाविकास आघाडी बरोबर भक्कमपणी उभे आहेत। एवढंच मला म्हणायचं ना, आजची लढाई ही सुरुवात आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।